नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला रक्षाबंधनाची संपूर्ण माहिती मिळेल तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधन नक्की किती तारखेला साजरं करायचं भद्राकाळ असल्यामुळे राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती राखी निवडताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून आपल्याकडून चुका होणार नाही औक्षणाचं ताट कसं तयार करायचं त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात भावाचं औक्षण कसं करावं राखी बांधण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर मासिक धर्म असेल तर राखी बांधायला चालेल का अजून रक्षाबंधनाच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न तयार होत असतील त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत मिळून जातील त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्रावणामध्ये रक्षाबंधन येतं श्रावण हा भगवान शिवशंकरांच्या सेवेचा महिना मानला जातो त्यामुळे हा व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी येत्या बुधवारी म्हणजे तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी यंदाचं रक्षाबंधन आपल्याला साजरं करायचं आहे भावा बहिणीच्या प्रेमाचा अतूट सण म्हणून आपण रक्षाबंधनाकडे पाहत असतो बऱ्याच वेळा बहिणींची लग्न झालेली असतील तर मग भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो आणि तिथे जाऊन बहिणीकडून राखी बांधून घेतो किंवा मग बहिणी आपल्या माहेरी जातात आणि भावाला राखी बांधतात बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की रक्षाबंधनाच्या वेळा भावाने आपल्या बहिणीच्या घरी जावं आणि बहिणीकडून राखी बांधून घ्यावी आणि भाऊबीजेच्या वेळा बहिणीने आपल्या माहेरी जावं आणि भावाला औक्षण करून काळ्या रंगाचा धागा म्हणजे करगोटा द्यावा पण बऱ्याच वेळा असंही आहे की श्रावणामधले बरेचसे सण महिलांना किंवा मुलींना आपल्या माहेरी साजरे करावे लागतात तर मग बहीण भावाच्या घरी गेली तिथे जाऊन रक्षाबंधन साजरं केलं किंवा भाऊ बहिणीच्या घरी गेला तिथे रक्षाबंधन साजरं केलं तरीसुद्धा चालणार आहे मुलीच्या माहेरी किंवा सासरी कोणत्याही ठिकाणी तुम्ही भावाला राखी बांधू शकता तुमचं रक्षाबंधन साजरं करू शकता ज्या मुलींची लग्न झालेली नाही तर त्यांचा काही प्रश्न येत नाही त्या आपापल्या घरी आपल्या भावाला राखी बांधू शकता खूप जणांना प्रश्न पडतोय की रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ असल्यामुळे राखी नक्की कोणत्या वेळेत बांधावी सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हे सांगते की पौर्णिमा नक्की कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे आणि त्यानंतर भद्राकाळ कधी असणार आहे जेणेकरून राखी बांधण्याची योग्य वेळ आपल्याला समजेल मंडळी तीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला म्हणजे बुधवारी सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होणार असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला म्हणजे गुरुवारी सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी संपणार आहे यानंतर जो भद्रा काळ आहे तो सुद्धा सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी लगेच सुरू होऊन रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे या दिवशी बुधादित्य योग वासी योग आणि सुनफा योग हे योग जुळून येत आहे पण जरी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पौर्णिमा सुरू झाली तरी पण अकरा वाजेपासून रात्री नऊ वाजून दोन मिनिटांपर्यंत काळ सुद्धा राहणार आहे राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती असं तुम्ही विचारत असाल तर मग नऊ वाजून तीन मिनिटांपासून पुढे तुम्ही कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता आपलं रक्षाबंधन साजरं करू शकता पण रात्रीच्या वेळा जर तुम्हाला रक्षाबंधन साजरं करणं शक्य नसेल तर एकतीस ऑगस्टच्या सकाळी सात वाजून पाच मिनिटांपर्यंत तुम्ही कधीही रक्षाबंधन साजरं केलं तरीसुद्धा चालेल आता वेळा मी तुम्हाला सांगितल्या की कोणत्या वेळेत तुम्हाला राखी बांधता येईल आता तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला रक्षाबंधन नक्की कधी साजरं करायचं ते राखी बांधण्याच्या अगोदर किंवा रक्षाबंधनाच्या सकाळी आपल्याला नेमक्या कोणकोणत्या कौन गोष्टी करून घ्यायच्या आहे हे मी तुम्हाला सांगते तर सकाळी नेहमीप्रमाणे आपल्याला आपली देवपूजा करायची आहे तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच वेळा आपण देवी देवतांना कुंकुमार्चन करतो यामध्ये आपण आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन करत असतो गणपती बाप्पांना कुंकुमार्चन करतो अन्नपूर्णा देवीला त्याचबरोबर माता लक्ष्मीलासुद्धा कुंकुमार्चन करत असतो तर मी तुम्हाला हेही सांगितलं आहे की कुंकुमार्चन केलेलं कुंकू परत आपल्याला देवपूजेमध्ये न वापरता ते आपल्याला स्वतःला टिळा म्हणून लावण्यासाठी किंवा महिला बऱ्याच वेळा टिकलीखालीसुद्धा थोडंसं हळदी कुंकू लावतात ते म्हणून लावण्यासाठी सिंदूर म्हणून लावण्यासाठी म्हणजे भांगेमध्ये कुंकू म्हणून लावण्यासाठी किंवा मग बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये कुणाचा वाढदिवस असेल कुणी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल कुणी शिक्षणासाठी नोकरीसाठी परदेशात जात असेल किंवा मग आपल्या घरामध्ये जेव्हा शुभमंगल प्रसंगी औक्षण केलं जातं त्यावेळेस आपण ते कुंकू वापरावं तर तुमच्याकडे कुंकुमार्चन केलेलं कुंकू असेल तर मग ते तुम्हाला या दिवशी औक्षण करण्याच्या ताटामध्ये आपण जेव्हा कुंकवाचा टिळक बनू किंवा कुंकू ओलं करू तर त्यासाठी तुम्ही ते कुंकू वापरू शकता जर तुमच्याकडे ते नसेल तर जेव्हा तुम्ही देवपूजा कराल तर या दिवशी आवर्जून तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर किंवा मग फोटोवर कुंकू मार्चन करा ज्यांना फोटोवर जमणार नाही त्यांनी काय करायचं सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा हवं तर तोच तुम्ही परत औक्षणाच्या ताटामध्ये ठेवू शकता आणि देवघरामध्ये दे एक स्वच्छ आसन अंथरून आणि लाल रंगाचं असेल पिवळ्या रंगाचं असेल तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक नाणं आणि सुपारी आपल्याला घ्यायची आहे या दोघांनाही स्नान घालायचं आहे कुलदेवीचं रूप म्हणून ही सुपारी आपण वापरणार आहोत जे टाक अस म्हणजे ज्यांच्याकडे टाक असतील तर ते टाकच वापरतील ज्यांच्याकडे कुलदेवीची मूर्ती असतील तर नक्कीच कुंकुमार्चन करण्यासाठी ते त्या मूर्तीचाच वापर करतील पण ज्यांना सुपारी घ्यायची आहे तर त्यांनी सुपारीला स्नान घालावं ज्यांच्याकडे टाक मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांनी तो पुसून घ्यावा आणि फोटोवर बऱ्याच जणांना जमत नाही म्हणून मी तुम्हाला या सुपारीलाच कुंकुमार्चन करून दाखवत आहे तर सुपारीलाच देवीचं रूप समजून आपल्याला स्नान घालून कोरडं करून त्या स्वच्छ कपड्यावर ठेवायचं आहे त्यापूर्वी थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यानंतरच आपल्याला ती सुपारी ठेवायची आहे नानं आणि सुपारी त्यानंतर आपलं करंगळी शेजारचं बोट मधलं बोट आणि अंगठा या तीन बोटांनी आपल्याला या सुपारीवर कुंकुमार्चन करायचं आहे तर संख्येमध्ये किंवा न मोजता आपली इच्छा आहे त्या तितक्या वेळा आपण या सुपारीवर किंवा आपल्या कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकतो ओम कुलदेवतायन महा ओम कुलदेवताय नम हहा असं म्हणत म्हणत किंवा देवी जी असेल त्या देवीचं नाव घेत घेत आपण हे कुंकुमार्चन करू शकतो कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे तेच आपल्याला औक्षणाच्या ताटात घ्यायचं आहे तुमच्या घरी जास्त सदस्य असतील म्हणजे एखाद्याच्या घरी पुरुष जास्त असतात तर साहजिक प्रत्येकाला आपल्याला राखी बांधावी लागते तर भाऊ जास्त असतील आणि तुम्हाला जर हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू कमी पडत असेल तर तुम्ही तुमच्याकडे अगोदर जे कुंकू असेल तेसुद्धा यामध्ये मिक्स करून त्याचा गंध बनवू शकता आणि जे तांदूळ आपण खाली ठेवले होते ते आपण अक्षदा म्हणून वापरले तरीसुद्धा चालेल एक रुपयाचं जे नाणं आहे ते सुद्धा आपण या औक्षणाच्या ताटामध्ये ठेवू शकतो आणि ही जी सुपारी आहे तीसुद्धा औक्षणाच्या ताटात ठेवली तरीसुद्धा चालेल बऱ्याच ठिकाणी औक्षणाच्या ताटामध्ये सोन्याची एखादी वस्तू म्हणजे सोन्याची अंगठी असेल किंवा मग महिला आपल्या कानातलं असेल किंवा मग काही का होईना एक सोन्याचा दागिना त्या ताटामध्ये ठेवतात शक्यतो अंगठी ठेवली किंवा तुमच्याकडे नाणं असेल सोन्याचं तर तेही तुम्ही ठेवू शकता पण बऱ्याच वेळा अंगठी ठेवली जाते त्याचबरोबर तुम्ही या औक्षणाच्या ताटामध्ये अजून काही वस्तूसुद्धा ठेवू शकता जसं की खोबऱ्याची वाटी असेल वा हो एक। एक तर ती किंवा नारळसुद्धा ठेवू शकता पण मग औक्षणाचं ताट म्हणजे ओवाळताना आपल्याला बऱ्याच अडचणी तयार होऊ शकतात त्यामुळे शुभचिन्हांपैकी काही पण एक जसं की एकतर सोन्याचा एखादा दागिना एक रुपया सुपारी एवढं ठेवलं राखी ठेवली आणि जो दिवा आपण देवपूजेमध्ये वापरतो तो घेतला तरीसुद्धा चालेल आणि तो दिवा तुम्हाला वापरायचं नसेल तर सेपरेट निरांजनसुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे डायरेक्ट औक्षण करण्यासाठीचं सेपरेट ताट असेल ज्यामध्ये निरांजन वगैरे सगळं दिलेलं असतं तर तेही तुम्ही घेऊ शकता काहीतरी गोड पदार्थ म्हणजे मिठाई किंवा मग सुकामेवा जसं की यामध्ये मी काजू बदाम घेतलेले आहेत तर तेही तुम्ही घेऊ शकता लहान मुलं असतील तर मग त्यांना मिठाईपेक्षा चॉकलेट किंवा म्हणजे चॉकलेट टॉफी यांचं जास्त आकर्षण असतं तर तेही तुम्ही औक्षणाच्या ताटामध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीने हे औक्षणाचं ताट तयार होतं रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा आपली देवपूजा होईल तेव्हा आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची आहे लक्षात ठेवून करायची आहे तुम्ही जर आता सध्या गावाकडे राहत असाल किंवा ज्यांचं लहानपण किंवा काही काळ का होईना गावाकडे गेलेला असेल तर त्यांना ही गोष्ट नव्याने सांगण्याची गरज नाही त्यांना ती नक्कीच परिचयाची असेल तर जेव्हा रक्षाबंधन जवळ यायचं तेव्हा बऱ्याच वेळा आपल्या गावचे ग्रामाचार्य किंवा ज्यांना आपण गुरुजी म्हणतो जे आपल्या गावात किंवा आपल्या गावाच्या आसपास जे मंगल कार्यक होतं तर त्यामध्ये त्यांना बोलवलं जातं म्हणजे ते कार्य त्यांच्या हाताने होतं तर बऱ्याच वेळा तेच आपल्या घरी देवांच्या राख्या द्यायला यायचे किंवा मग घरी आल्यावर विचारायचे की तुमच्या घरी किती मुलं आहेत किंवा तुम्हाला किती राख्या लागतात त्यानुसार ते आपल्याला आपल्या घरी राख्या देऊन जायचे आणि देवांच्या राख्या कशा असतात तुम्हाला माहिती आहे एकदम बारीक असा धागा असतो आणि त्यावर छोटासा एक कापसाचा गोंडा असतो तर वेगवेगळ्या रंगांमध्ये या राख्या असायच्या तर अजूनसुद्धा तुमच्याकडे या राख्या येत असतील गुरुजी द्यायला येत असतील तर सगळ्यात अगोदर देवपूजा झाली की तुम्ही देवांना राख्या बांधायच्या आहे आणि जर तुम्हाला देवांच्या मूर्तीला राखी बांधणं शक्य नसेल किंवा मग अगदी छोट्याशा मूर्ती असतात त्यामुळे बऱ्याच वेळा अशक्य होतं तर तुम्ही त्या देवांच्या राख्या देवाऱ्यामध्ये ठेवून त्यातली एक दोन राखी तुम्ही तुमच्या देवघरालासुद्धा बांधू शकता आणि जर तुमच्याकडे असं राखी द्यायला कोणी येत नसेल आणि दुकानामध्ये किंवा राख्या जिथे मिळतात तिथे जर अशा राख्या मिळत असतील देवांच्या राख्या तर तुम्ही त्याही घेऊ शकता आणि देवपूजा झाल्यावर देवांच्यासाठी या राख्या बांधू शकता बरेच जण बाळकृष्णाला रा रा राखी बांधतात गणपतीला राखी बांधतात आपल्या घरामध्ये जे वही पेन आपण ठेवतो किंवा मग लहान मुलं म्हणजे किंवा शाळेत जाणारे कॉलेजात जाणारे जे मुलं आहेत। ते सुद्धा आपल्या पेनला किंवा मग पुस्तकामध्ये राखी ठेवतात तर या खूप साऱ्या लहानपणीच्या आपल्या आठवणी आहेत तर मला तुम्हाला सांगायचं आहे या राख्या तुमच्या घरी द्यायला कोणी येत असेल तर आवर्जून तुम्ही तुमच्या देवाऱ्याला किंवा देवांना या राख्या बांधा नसेल येत तर दुकानात मिळत असतील तर त्या राख्या घेऊन या त्या बांधा किंवा मग लाल पिवळ्या रंगाचा जो धागा आपण पूजेमध्ये वापरतो ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतो तो बांधला तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही जर राख्या आणलेल्या असतील तर त्यातली एक राखी तुम्ही देवांच्या नावाने तुमच्या देवघरालासुद्धा बांधू शकता तर ही गोष्ट आठवणीने तुम्हाला करायची आहे भद्राकाळ सुरू होण्याच्या अगोदर जर तुमची देवपूजा झाली तर तेव्हा तुम्ही ती राखी बांधा किंवा मग संध्याकाळी तुम्ही रक्ष, रक्षा म्हणजे रात्री तुम्ही रक्षाबंधन करणार असाल तर भावाला राखी पूर्वी तुम्ही पहिल्यांदा देवाला राखी बांधा आणि नंतर तुमचं रक्षाबंधन सुरू करा आता राखी कशी घ्यावी याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते राखी एकदम साधी सिंपल मन्यांची किंवा मग एक रेशमी धागा असलेली घेतली तरीसुद्धा चालेल यामध्ये लाल पिवळा रंग जर तुम्ही घेतला तर खूप चांगला आहे अतिशय शुभ रंग मानला जातो पूजेमध्ये किंवा कोणत्याही सणांमध्ये फक्त राखी घेताना तुम्हाला काळ्या रंगाचा धागा असलेली किंवा मग ज्यामध्ये म्हणजे आपण बऱ्याच वेळा लहान मुलं आकर्षित होतील म्हणून कार्टून किंवा मग जे पाश्चात्य संस्कृती असलेले चित्र आहेत त्याच्या राख्या घेतो पण आवर्जून तुम्ही या राख्या घेणं टाळा आपल्या भारतीय संस्कृतीला किंवा आपल्या हिंदू संस्कृतीला ज्या राख्या शोभतात किंवा हिंदू संस्कृतीची जी शुभचिन्ह आहेत त्या राख्या तुम्ही घेऊ शकता बऱ्याच वेळा काय होतं जरी आपण देवी देवतांचे चित्र किंवा चिन्ह असलेल्या राख्या घेतल्या तरी पण काहीजण राखी म्हणजे रक्षा रक्षाबंधन राखी पौर्णिमा झाल्यानंतर त्या राख्या कुठेही टाकून देतात जर तुमच्याकडं कर, तुमच्याकडून व्यवस्थित नियमांचं पालन होणार नसेल किंवा मग कुठेही तुमच्या राख्या पडणार असतील तर मग तुम्ही शुभचिन्हांच्यासुद्धा राख्या घेऊ नका साध्या म्हणजे मोत्याचे आपण जे आर्टिफिशियल मोती म्हणतो तर तशा मोत्यांच्या किंवा मण्यांच्या राख्या घेतल्या तरीसुद्धा चालणार आहे तर ही एक काळजी तुम्हाला राखी घेताना आणि भावानेसुद्धा राखी बांधून घेताना ही काळजी घ्यायची आहे औक्षणाचं ताट कसं तयार केलं हे तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये बघितलंच आणि जेव्हा मी ते कुंकुमार्चन केलेलं कुंकू वापरलं गंध तयार करण्यासाठी किंवा तिलक तयार करण्यासाठी तर त्यामध्ये एकतर तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता किंवा दूधसुद्धा वापरू शकता मी इथे दूध वापरलेलं आहे आणि गंध एकदम जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असा बनवायचा जेणेकरून जेव्हा आपण भावाला किंवा आपल्या घरातील पुरुषांना ओवाळण्यासाठी तो गंध लावतो तर तो त्यांच्या नाकावर येणार नाही किंवा संपूर्ण चेहऱ्यावर पांगणार नाही तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे अशा पद्धतीचा योग्य म्हणजे त्याचा घट्टपणा किंवा पातळपणा याचा योग्य विचार करून तुम्ही तो गंध बनवा एखाद्या छोट्या वाटीचा वापर करा जर तुमच्याकडे म्हणजे औक्षणाच्या ताटामध्ये छोट्या छोट्या वाट्या किंवा मग तसं ते डेकोरेशन किंवा मग तशी रचना त्या ताटाची केलेली नसेल तर मग तुम्ही एखाद्या वाटीमध्येच गंध बनवा जेणेकरून संपूर्ण रक्षाबंधन होईपर्यंत ता सगळ्या ताटामध्ये गंध किंवा बाकी जे पदार्थ ज्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांना ते कुंकू किंवा गंध लागणार नाही औक्षणाचं ताट तुम्ही तांब्याच्या ताटामध्ये सुद्धा तयार करू शकता आपलं जे पूजा करण्याचं किंवा देवांना आंघोळ घालण्याचं जे ताट असतं तांब्याचं ताट ते घेतलं तुम्ही तरीसुद्धा चालेल बऱ्याच ठिकाणी कास्याचं ताट किंवा ज्याला आपण कास्याची थाळी म्हणतो थाळा म्हणतात था बऱ्याच ठिकाणी तोही वापरला जातो आणि मला इथे नाईलाज आहे की तांब्या पितळेची भांडी मी वापरत नाही आहे की ती खूप काळी पडतात म्हणून इथे मी स्टीलचं ताट घेतलेलं आहे तर स्टीलच्या ताटालाही काही हरकत नाही चालतं काही हरकत नाही आता ज्यांना पर्यायच नसेल तर ते काय करणार तर तुम्हाला फक्त काळजी ही घ्यायची आहे की गंध पांगणार नाही म्हणून तो तुम्ही एखाद्या वाटीत बनवून ठेवला किंवा मिठाई जी आहे ती एका सेपरेट वाटीमध्ये ठेवली तर मग तुम्हाला पूजेचं ताट एकदम व्यवस्थित करता येईल आणि त्यामध्ये एकमेकांमध्ये तो गंधसुद्धा मिक्स होणार नाही आणि पूजेच्या ताटामध्ये जे काही पदार्थ आहेत ते खराब होणार नाही तर अशा पद्धतीचं हे आपलं औक्षणाचं ताट तयार होतं ज्यामध्ये हवं तर तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता किंवा मग आपण पाटाच्या भोवती रांगोळी काढतो तर तेसुद्धा शुभचिन्ह ते आहे त्यामुळे तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला इच्छा तर ताटा मदे असेल तर तुम्ही ताटामध्ये स्वस्तिक काढू शकता तसंही ताटामध्ये आपण शुभचिन्ह म्हणून बऱ्याच वस्तू घेतलेल्या असतात जसं की दिवा आहे सोन्याचा दागिना आहे एक रुपयाचं नाणं आहे तुम्ही सुपारी घेतली असेल तर सुपारीसुद्धा शुभचिन्ह आहे त्यामुळे बघा तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही ताटामध्ये सुद्धा स्वस्तिक काढू शकता आणि मग त्यावर ह्या वस्तू ठेवू शकता यामध्ये आपण जे तांदूळ घेतलेले आहेत तेसुद्धा अखंड असावेत आणि ते तुटलेले नसावेत तर त्यालाच अक्षदा म्हणतात तर ही एक काळजी घ्या बाकी मग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला अजून काय वस्तू ठेवायच्या असतील त्या ठेवू शकता पण सामान्यतः औक्षणाच्या ताटामध्ये याच वस्तू ठेवल्या जातात आणि जेव्हा आपण आपल्या भावाचं औक्षण करू तर त्याच्या डोक्यावर रुमाल बऱ्याच ठिकाणी डोक्यावर रुमाल घेतला जातो आणि काही ठिकाणी पांढरी शुभ्र टोपी घातली जाते कांजी टोपी किंवा मग आपली जी पूजा करण्यासाठी किंवा औक्षण करण्यासाठी जी टोपी आपण वापरतो तीच घातली जाते त्यामुळे या दोन्हींपैकी काहीतरी एक तुम्हाला घ्यायचं आहे पाटाच्या भोवती रांगोळी काढणं शक्य नसेल तर तुम्ही फुलांची आरास करू शकता किंवा मग एक छोटंसं पाटाच्या खाली जर तुम्ही एखादं स्वस्तिक काढलं त्यावर पाठ ठेवला तरीसुद्धा चालेल जेणेकरून कोणाचा पायही तिथे पडणार नाही रक्षाबंधन झालं की नंतर तुम्ही ते स्वस्तिक पुसून घेऊ शकता यानंतर तुमच्या भावाला किंवा आता काहींना पहिल्यांदाच मुलगा असतो किंवा मग त्याला भाऊ बहिणी असं कोणीच नसतं तर मग आईने मुलाचं औक्षण केलं या दिवशी तरीसुद्धा चालतं तर इथे मी माझ्या बाळाला बसवलेलं आहे आणि भावाचं औक्षण करण्यासाठी तुम्ही एकतर पूर्व पश्चिम याच दिशा निवडू शकता उत्तरेला जर आपण भावाचं तोंड केलं तर मग दक्षिणेला पूजा करणाऱ्याचं म्हणजे बहिणीचं भा, तोंड दक्षिणेला जाईल त्यामुळे दक्षिण उत्तर दिशा न निवडता तुम्ही पूर्व पश्चिम म्हणजे ज्या दिशेला सूर्य उगवतो ज्या दिशेला सूर्य मावळतो तर याच दिशा तुम्ही औक्षण करण्यासाठी निवडू शकता सर्वात प्रथम भावाला मधोमध कपाळाच्या म्हणजे भुवया जिथे असतात तर त्याच्या अगदी मधोमध गंध लावायचा आहे थोडासा वरती लावला तरीसुद्धा चालेल जर तुम्ही उभा गंध लावणार असाल तर मग खालून वर जाईल अशा पद्धतीने तुम्ही करंगळी शेजारचा क करंगळी शेजारच्या बोटाचा वापर करून हा गंध लावू शकता किंवा मग गोलाकारसुद्धा गंध तुम्हाला लावायचा असेल तरी करंगळी शेजारच्याच बोटाचा वापर करावा अंगठ्याचा वापर करू नये त्यानंतर त्यावर अक्षदा लावाव्या यानंतर तुम्हाला भावाला मिठाई खाऊ घालायची असेल तर तीही खा खाऊ घालू शकता किंवा मग अगोदर तुम्ही सुपारी आणि नाणं घेऊन भावाच्या कपाळापासून पूर्ण डोक्याला ओवाळून घ्यायचं आहे म्हणजे गोलाकार ते फिरवायचे आहे नानं आणि सुपारी किंवा नाणं आणि जे काही सोन्याचा दागिना तुम्ही ठेवलेला असेल त्याने त्यानंतर ओवाळायचं आहे आणि सगळ्यात शेवटी भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर तुम्हाला राखी बांधायची आहे मिठाई तुम्ही अगोदर खाऊ घातली तरीसुद्धा चालेल आता बऱ्याच वेळा लहान मुलं असतात तर ती हट्ट करतात लहान मुलांना राखी बांधायला किंवा औक्षण करायला बसवणं म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट तुम्ही माझ्या व्हिडिओतसुद्धा बघत असाल आणि त्यानंतर भावाला किंवा ज्या मुलाला तुम्ही ओवाळत आहात तर त्यालासुद्धा त्या ताटातली आरती द्यायची आहे अशा पद्धतीने आपलं रक्षाबंधन साजरं होतं अशा पद्धतीने आपल्याला राखी बांधायची आहे तर तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत मिळाली असतील असं मी गृहित धरते आणि काही विचारायचं असेल असेल तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये विचारू शकता मासिक धर्म असेल तर रक्षाबंधन साजरं करू नका कारण कोणत्याही शुभमंगल प्रसंगी किंवा जिथे पूजा अर्चा या गोष्टी घडतात तर मासिक धर्मात या गोष्टी केल्या जात नाही त्यामुळे तुम्ही रक्षाबंधन नाही साजरं केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग रक्षाबंधन झाल्यानंतर तीन चार दिवसांनी जेव्हा तुमचा मासिक धर्म संपेल तेव्हा तुम्हाला शक्य असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझं रक्षाबंधन करायचं राहून गेलं तर मग तुम्ही नंतर राखी बांधली तरीसुद्धा चालेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राखी पौर्णिमेबाबत म्हणजे रक्षाबंधन कसं करायचं राखी कशी बांधायची याबद्दल जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद